नमस्कार, रत्ना सोममध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कारळ्याची चटणी दाखवणार आहे. जरा जेवणात जरा वेगळा बदल असावा त्यासाठी मी ती कारळ्याची चटणी दाखवणार आहे. तुम्ही नक्की करून बघा. त्याचं साहित्य असं आहे: एक बाऊल कारळं, मिरची पावडर, मीठ आणि 2 लसणाचे कांदे. आपण हे पहिल्यांदा आता सोलून घेऊया. आपलं लसूण सोलून झालं आहे. आपण आता हे कारळं भाजून घेणार आहे. मी आत्ता मीडियम गॅसवर भाजायचं. हे तुम्हाला भाजलेलं कळणार नाही. एक 5च मिनटं आपण भाजून घेणार आहे. काळे असल्यामुळे ते कारळ कळत नाही भाजलेलं. थोडंसं तडतडाय लागलं की काढून घ्यायचं. कसे तडतडाय लागलेत ते आता भाजून झालेत. आपण गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊया. हे आपण आता थंड झाल्यानंतर बारीक करून घेऊया. हे थंड होऊन देऊ एक 5 मिनिटं. हे आपले कारळे थंड झालेत. आपण आता कुटून घेऊया. थोडे थोडे घेऊन कुटणार आहे मी. हे मिक्सरला केलं तरी चालतंय, पण कुटल्यामुळे चांगली चव लागते चटणीला. हे असं केल्यामुळे तेल चांगलं सुटतं कारळ्याला. आपण आता काढून घेऊया आणि परत दुसरे आहे ते शिल्लक त्याच्यात बारीक करून घेऊया. आपण आता हे घेऊया राहिलेले शिल्लक. हे चांगलं खमंग भाजल्यानंतर एकदम छान बारीक होतं. आपण हा मगाशी सोलून घेतलेला लसूण टाकणार आहे. हा लसूण बारीक झालाय. याच्यामध्ये आपण तुम्हाला कसं तिखट कमी जास्त पाहिजे तसं टाका. मी ह्याच्यामध्ये 2 चमचे टाकणार आहे. मीठ हे आपले मगाशी बाजूला मी काढून ठेवलेली कारळ्याचं कूट ते ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. काढून घेते. ह्याच्यामध्ये लसूण जास्त असलं तर खूप चवीला छान लागते आणि ही खराब होत नाही. खूप दिवस टिकते ही. हे आपण थोडीशी बाजूला काढून घेऊया. ह्याच्यामध्ये सगळी बसत नाही, बाहेर सांडते. थोडी थोडी करून मी कुटणार आहे. हे आपण आता काढून घेऊया. हे झाले चांगले कुटून.
आपण मग अशी बाजूला ठेवलेली कारळ्याची चटणी ही पण आता अशीच कुटून घ्यायची. हे आपली कारळ्याची चटणी खमंग तयार झाले. खाल्लं तर नक्कीच पाणी सुटेल तोंडाला, नक्की करून बघा.